असं म्हणतात, ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे माता लक्ष्मीची कृपादृष्टी असते, म्हणूनच घरामध्ये तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. याला जेवढं धार्मिक महत्व आहे तेवढंच ते विज्ञानाच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे. याशिवाय घरामध्ये तुळशीचं रोप ठेवणं ज्योतिष आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा फायदेशीर असतं. या सर्व कारणांमुळे बहुतेक घरांमध्ये तुळशीचं रोप असतंच. श्रीहरी विष्णूंचे तुळशीवर खूप प्रेम आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. याशिवाय ज्या घरात तुळशीचं रोप असतं तिथे माता लक्ष्मी स्वतः वास करते. परंतु तुळशीचं रोप ठेवताना काही गोष्टी मात्र लक्षात ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा फायद्याऐवजी नुकसान देखील होऊ शकतं. कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात बरं? चला जाणून घेऊ, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. तुळशीचं रोप नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावं. तुळशीचं रोप चुकीच्या दिशेने ठेवल्याने फायदा होत नाही. घरात तुळशीचं रोप लावणं पुरेसं नाही तर त्याची रोज पूजा आणि सेवाही करावी. यासाठी रोज सकाळी आंघोळ करून तुळशीला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी दिवा लावावा. महिलांनी तुळशीला जल अर्पण करताना कधीही केस मोकळे सोडू नयेत. सुवासिनींनी नेहमी तुळशीला केस बांधूनच जल अर्पण करावं. शक्य असल्यास दुधात पाणी मिसळून तेही अर्पण करावं. रविवारी आणि एकादशीला कधीही तुळशीला जल अर्पण करू नये. या दिवशी तुळस भगवान विष्णूंसाठी उपवास करते असं म्हणतात. तसंच तुळशीच्या झाडाभोवती केर कचरा, घाणेरडी भांडी, पादत्राणं, झाडू चुकूनही ठेवू नये. तसंच तुळशीच्या झाडावर घाण पाणी सुद्धा कधीही टाकू नये, अन्यथा तुम्हाला धनहानी होऊ शकते. याशिवाय अनेक समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. तुळशीभोवती काटेरी झाडं लावू नका, अन्यथा घरामध्ये अशुभ आणि नकारात्मकता वाढेल. तसंच ज्या कुंडीत तुळशीचं रोप लावलंय त्या कुंडीत दुसरं कोणतंही रोप लावू नका. संध्याकाळी तुळशी खाली दिवा ठेवल्यानंतर भिजलेला दिवा काढायला विसरू नये. आणि सगळ्यात महत्वाचं, तुळशीमध्ये पाणी घालताना त्या कुंडीचा आकार लक्षात घेऊन तेवढंच पाणी घालावं. उगाच खूप जास्त पाणी तुळशीमध्ये घालू नये. जेवढं तुळशीचं रोप असेल त्याच प्रमाणामध्ये तुळशीला पाणी घातलं जावं. आपल्या अंगणामध्ये तुळस सुकू देऊ नये. अंगणात सुकलेली तुळस असणं हे शुभ लक्षण नसतं, त्यामुळे अंगणातली तुळस सुकणार नाही याची सुद्धा योग्य ती काळजी घेतली जावी. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रत, वैकल्य यांची सविस्तर माहिती देतो, त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय? लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.